plate it has. เฮ้ยชิดเลยดิสิฮ่าติดติดติดติดติดยี่กันอะไรกันเฮ้ยกันอะไรกันเฮ้ยกันอะไรกันตอนนี้ฉันก็ไม่ต้องทำอะไรฮัลโหลเฮ้ยโอ้ยฉันก็ตัวตาเฮ้ยเฮ้ยกันอะไรกันขอร้านเรียกมาหน่อยอะดูไปเลยที่ร้านไหนบ้างอันกอร์ดีคนเลี้ยงสัตว์แค่อาการนิสัยตัวละเดี๋ยวเราคนตัวเล็กๆมาดูตามเลยจากนั้น
गरणी छोटीशी नाही आहे ना या ठिकाणी तुम्हाला दिसतंय की बऱ्याचशा लोकांना असं वाटतं की पिवळ्या रंगाचं साप म्हणजे धामण साप तसं नाहीये. पाच रंगांमध्ये सापडतात. पिवळा आहे, हिरवा आहे, काळा आहे, तपकिरी आहे आणि येथे दिसतंय तुम्हाला हा थोडासा तपकिरी रंगाचा धामण साप आहे. त्याच्या शेपटीकडे जाताना गुन्ह्याच्या कोणासारखा भाग या ठिकाणी स्पष्टपणे आपल्याला दिसतो. आणि इथे इथे दिसतंय तुम्हाला तोंडाचा भाग धामणच्या तोंडाच्या बरोबर डोळ्यांच्या खाली उभ्या काळ्यारेषा आपल्याला स्पष्टपणे दिसतात. आणि नेहमीप्रमाणेच मानवी वस्तीमध्ये फक्त उंदीर खाण्यासाठी अशा प्रकारच्या साप येत असतात. त्याच्या पोटाकाशिवा तुम्हाला दोन तीन उंदीर त्यांनी खाल्लेले आहेत. त्याला आपण घेतोय सुरक्षित ताब्यात आणि ताब्यामध्ये घेतल्यानंतर पुन्हा निसामध्ये सोडेल. राजनवले माझे घर सोसायटी शेजारी आदर्श नगरपाशी राहतो आणि एक धामण नावाचा साप निघाला होता. तर ते गिरीसरांना बोलवले की त्यांनी तो व्यवस्थित पकडला आहे आणि तो आता जंगलामध्ये सोडून दिला. या ठिकाणी आपण धामण सापाला घेतलंय सुरक्षितपणे ताब्यात आणि नेहमीसारखं एक किट वापरून याला सुरक्षितपणे ताब्यामध्ये घेतल्यानंतर आपण त्याला पुन्हा निसामध्ये सोडून देऊ. परंतु व्हिडिओ वगैरे मात्र कोणी सापडण्याचा प्रयत्न करायचा नाही. राजेंद्र सीताराम तळवले आदर्श नगर घुलेवाडी यांच्या राहत्या घराजवळ जो धामण सापडला होता या धामणला आपण त्याच्या नैसर्गिक आदिवासामध्ये या ठिकाणी सोडतो.